नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. वाचाल तर वाचालचा हा भाग विशेष असणार आहे, कारण हा असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेला संपूर्ण भाग. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लिखाण, त्यांचं साहित्य, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं भाषण या सगळ्याविषयी बोलण्यासाठी एक तसंच अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत असणार आहेत, ज्यांच्याबद्दल सांगणं खरं तर खूप अवघड आहे. पण ते सगळ्यात आजची महत्त्वाची ओळख म्हणजे आंबेडकर साहित्याचा आणि आंबेडकरांच्या संपूर्ण लिखाणाचा प्रचंड व्यासंग, प्रचंड अभ्यास त्यांचा आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव आज आपल्यासोबत असणार आहेत, आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणारच आहोत. सर, खूप खूप स्वागत आहे वाचाल तर वाचाल या कार्यक्रमामध्ये तुमचं. आपण त्यांच्याकडनं खूप गोष्टी जाणून घेणार आहोत. आंबेडकरांच्या साहित्याविषयी अनेक महत्त्वाचे मुद्दे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पण आंबेडकरांची जी ग्रंथसंपदा होती ती किती विपुल होती आणि किती विविध क्षेत्रातली होती त्यावर एक नजर टाकूयात. गप्पा मारायला सुरुवात करूयात आपण. सर, खूप आंबेडकर तुम्ही वाचलेले आहेत आतापर्यंत, अनेक त्यांच्या याची भाषांतरं तुम्ही केलेली आहेत, प्रचंड व्यासंग आहे तुमचा सगळ्याच क्षेत्रातला आहे, पण आंबेडकर साहित्याविषयी गेली अनेक वर्ष तुम्ही विशेष काम करताय, पण पहिल्यांदा आंबेडकर तुम्हाला कधी गवसले? आंबेडकर हे जन्मतःच मला गवसले आणि माझ्यासारख्या लक्षावधी लोकांना ते जन्मतःच गवसले. आणि उद्धरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे असं ज्यांच्याबद्दल अत्यंत सार्थपणे म्हणता येतं, त्या उद्धरल्या गेलेल्या कुटुंबियांपैकी मी एक कुटुंबातला आहे. आणि लहानपणापासून आंबेडकरांच्या कार्याचा परिचय, आंबेडकरी चळवळीतच मी लहानसा मोठा झालो आणि त्यांच्या कार्याचा परिचय होताच. परंतु नंतर महाविद्यालयात गेल्यानंतर, नंतर शिक्षण घेताना त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास झाला आणि अलीकडच्या काही वर्षांमध्ये तर त्यांच्या सगळ्याच ग्रंथांचा अतिशय साकल्यानं अभ्यास माझ्याकडनं झाला आणि त्याच्यावरती खूप मला लिहिता आलं आणि ही माझ्या दृष्टीनं ती एक अतिशय आनंदाची बाब आहे. सर, आंबेडकर हे केवळ एका क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते, अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचं जे साहित्य आहे ते विखुरलेलं आहे. आंबेडकरांची तुम्ही संपादित केलेली अनेक पुस्तकं आहेत, अनेक लोकांना आजही आंबेडकर एक लेखक म्हणून माहिती नाही आहेत, तर सुरुवात करण्यासाठी आंबेडकरांचं कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत असं तुम्ही सांगाल, किंवा आंबेडकर जाणून घेण्यासाठी मला हे वाचलंच पाहिजेत यासाठी तुम्ही काय सांगाल? नाही, आधी आपण त्यांच्या एक समग्र साहित्याची अगदी धावती ओळख करून घेणं मला वाटतं युक्त ठरेल. पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रज्ञासूर्य होते आणि या प्रज्ञासूर्यच्या प्रज्ञेला दिशांचं बंधन नव्हतं. त्यांनी अनेक विषयांमध्ये अतिशय लीलय असं अवगाहन केलं. अर्थशास्त्र हा तर त्यांचा हातखंडा विषय. त्यांच्या दोन डॉक्टरेट त्यांनी मिळवल्या त्या अर्थशास्त्रामध्ये होत्या, म्हणजे अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठातून 1917 साली PhD आणि नंतर 1923 साली लंडनच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल इकॉनॉमीमधून डॉक्टर ऑफ सायन्स. म्हणजे ह्या दोन अत्युच्च पदव्या त्यांनी अर्थशास्त्रामध्ये मिळवल्या. अर्थशास्त्र हा त्यांचा पहिला विषय. दुसरा विषय आहे तो समाजशास्त्र, तिसरा जो आहे तो धर्मशास्त्र, चौथा आहे तो कायदा आणि संविधान, पाचवा आहे तो मानव वंशशास्त्र अँथ्रोपॉलॉजी. म्हणजे तुम्ही कल्पनाही करता येत नाही. म्हणजे मला तर असं नेहमी वाटत आलेलं आहे की एखाद्या अतिशय उच्च दर्जाच्या बुद्धिमंतानं, प्रज्ञाशील व्यक्तीनं आपलं सगळं आयुष्य ग्रंथनिर्मितीसाठी जरी दिलं तरी एवढे महान ग्रंथ त्या व्यक्तीला निर्माण करता येणार नाहीत. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं विशेष कौतुक हे की हे सगळे ग्रंथ त्यांनी निर्माण केले ते राजकारणाच्या धकाधकीमध्ये आणि दलितोद्धाराच्या चळवळीला स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं असताना. मला असं वाटतं की आपल्या देशाच्या इतिहासामध्ये असा दुसरा एकही नेता नाही ज्याने नेता असताना आणि चळवळीमध्ये असताना, वाहून घेतलं असताना एवढी विपुल अशी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांनी 22 ग्रंथ लिहिलेले आहेत आणि हे वेगवेगळ्या विषयांवरचे ग्रंथ आहेत, तर त्यामध्ये निवड करणं फार कठीण आहे. परंतु मला असं मुद्दाम सांगायचं वाटतं की त्यांचे जे 22 ग्रंथ आहेत, तुम्ही म्हणालात की त्यातले विशेष करून काय वाचले पाहिजेत, मला असं वाटतं की पहिली गोष्ट अशी आहे की हे 22 च्या 22 ग्रंथ जे आहेत आणि त्यांची सगळी प्रकाशित आणि अप्रकाशित ग्रंथसंपदा ही महाराष्ट्र शासनानं एकत्र करून त्याचे 22 खंड तयार केलेले आहेत आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे. दुसऱ्या कुठल्याही राज्याने हे न केलेली गोष्ट महाराष्ट्र शासनाने केली आहे. हे जे अलौकिक असं त्यांचं संचित आहे, वैचारिक संचित आहे, ते सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये
आणि सर्वांना परवडेल अशा किमतीमध्ये देणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि तो प्रयोग गेल्या काही वर्षात मी केलेला आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्यांचे सगळे ग्रंथ मी दोन खंडांमध्ये त्याचं भाषांतर आणि संक्षिप्तीकरण केलेलं आहे. उदाहरणार्थ प्रज्ञा महामानवाची याचे दोन खंड अलीकडेच प्रकाशित झालेले आहेत. त्यांची सगळी 22 च्या 22 पुस्तकं तिथे संक्षेपानं 12वी झालेल्या कुठल्याही मुलाला कळू शकतील अशा भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न त्यामध्ये केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी सुलभ आणि सुबोध मराठी भाषा लिहिली तेवढी सुबोध मराठी भाषा लिहिणारे फार कमी लोक महाराष्ट्रात होऊन गेले. मला विचारायचं की अनेक अशा गोष्टी आहेत आंबेडकरांच्या ज्या पोहोचलेल्याच नाहीयेत आताच्या पिढीपर्यंत, तर अगदी थोडक्यात काय सांगाल की या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांचं साहित्य पोहोचण्यासाठी तुम्ही तर प्रयत्न करतच आहात, पण आणखी काय केलं गेलं पाहिजे? नाही, मला असं वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती जी लक्षावधी लोकांची जी भक्ती आहे त्या भक्तीचं शक्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी सगळ्या तरुण पिढीपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत ते विचार पोहोचले पाहिजेत आणि त्यांना समजतील, उमजतील आणि परवडतील अशा शब्दांमध्ये, अशा भाषेमध्ये त्यांना ते सादर केले गेले पाहिजेत. तो प्रयत्न मी केलेला आहे. इतर लोकही करतायत किंवा करणार आहेत. मला असं वाटतं की ही सगळी पुस्तकं पाहत असताना तुम्ही मगाशी विचारलं होतं की यातले अगदी वाचलेच पाहिजेत असे कोणते ग्रंथ आहेत. पहिला ग्रंथ जो माझ्या डोळ्यापुढे येतो त्यांचा माझ्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट ग्रंथ तो म्हणजे अनाहिलेशन ऑफ कास्ट, जाती निर्मूलन या विषयावरती त्यांनी 1936 साली लाहोरमध्ये ते भाषण करणार होते. त्या भाषण झालं नाही पण त्याचं पुस्तक रूपाने त्यांनी छापलं ते पुस्तक. आणि दुसरं जे सांगायचं आवर्जून, त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये शेवटच्या काही महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये, महिन्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयावरती इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलं. त्याच्या नंतर मराठीकरणही झालं. ते पुस्तक, ही दोन पुस्तकं जी आहेत ही वाचलीच पाहिजेत प्रत्येकाने. आणखी तीन पुस्तकं जर सांगायची झाली म्हणजे अगदी कंपल्सरी म्हणता येतील अशी, तर मला असं वाटतं व्यक्तिशाख सगळीच पुस्तकं त्यांची उत्तम आहेत. ही दोन आहेत ती विशेष मला आवडणारी आहेत. पण त्याबरोबरच आणखी दोन पुस्तकं सांगायची झाली तर हू वेअर शुद्राज अँड अनटचेबल्स, ह्या दोन विषयावरती त्यांनी जे पुस्तकं लिहिलेली आहेत ती इतकी अभ्यासपूर्ण आहेत. प्रकांड पांडित्य बाबासाहेब आंबेडकरांचं जे दिसतं त्या पुस्तकामध्ये, ती मानववंश शास्त्राला वाहिलेली पुस्तकं आहेत आणि अप्रतिम अशी पुस्तकं आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक सज्जन सुजाण व्यक्तीने ही वाचली पाहिजेत. कारण एक आपण लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे त्यांना केवळ दलितांपुरते मर्यादित कधीही नव्हते. मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे हे सांगणारा, ही सांगणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही एक लक्षात घ्या की त्यांना केवळ दलितांचे नेते म्हणून किंवा घटनेचे शिल्पकार म्हणून आपण एकपरीने त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. ते तर होतेच, परंतु त्यांच्या प्रज्ञेला कुठल्याही दिशांचं बंधन नव्हतं. त्यांनी पूर्ण देशासाठी ही पुस्तकं लिहिलेली आहेत आणि केवळ दलितांचे नेते असं त्यांच्यावरती शिक्का मारून आपण त्यांच्यावर अन्याय केलेला आहे असं मला वाटतं. नक्कीच, आणि आम्हाला आंबेडकर अजूनही तुमच्याकडनं जाणून घ्यायचे आहेत. पण वाचाल तर वाचाल मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. पाहत रहा वाचाल तर वाचाल. मनात माझं आधीच होत, परंतु त्याला बळ देण्याचं काम मला बाबासाहेबांच्या अनिलेशन ऑफ कास्ट ह्या पुस्तकातून मिळालं. बाबासाहेबांनी हे पुस्तक त्यांच्या उमेदीच्या काळात लिहिलेलं आहे. पुस्तकामध्ये स्पष्टपणे अशी मांडणी केलेली आहे की आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह, मिश्र स्वरूपाचे विवाह हे जाती व्यवस्थेच्या अंताचा कार्यक्रम बनू शकतात. या पुस्तकातून म्हणजे मला, मी ज्या वेळेस वाचलं ते 33 वर्षापूर्वी, त्यावेळेला मी खूप लहान होतो, तरुण होतो, त्यावेळेला मला काही फारसं समजलं नाही, परंतु एवढा मात्र संदेश त्यांचा समजला. आणि त्या पुस्तकातून मी ज्या काळामध्ये फारसे आंतरधर्मीय विवाह होत नव्हते, अंबाजोगाई सारख्या छोट्या ठिकाणी तर अजिबातच होत नव्हते, त्या काळामध्ये मला तो आंतरधर्मीय विवाह करता आला. एनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक बाबासाहेबांनी 75 वर्षापूर्वी लिहिले. माणूसपणाचं भान आलं, त्या भानाला टिकवायचं, वृद्धिंगत करायचं असेल तर बाबासाहेबांचं साहित्य हे खूप उपयोगी ठरतं. वाचाल तर वाचाल मध्ये तुमचं ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जाणून घेतोय ते आंबेडकरांना, त्यांच्या साहित्याला, त्यांच्या लिखाणाला. डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्यासोबत आहेत. सर, आंबेडकरांची भाषा, वक्तृत्व याबद्दल
म्हणजे न बोललेलं आम्ही न बोललेलंच बरं. खूप सुंदर भाषा होती, खूप सुंदर वक्तृत्व होतं त्यांचं. त्यांच्या भाषणातलं तुम्हाला आवडणारा एखादा उतारा आमच्यासाठी वाचून दाखवाल. जरूर. 25 नोव्हेंबर 1949 म्हणजे आपली घटना संमत होण्याच्या 1 दिवस आधी त्यांनी घटनेचा अंतिम मसुदा ज्यावेळी संविधान सभेपुढे म्हणजे कॉन्स्टिट्यूट असेंब्लीपुढे मांडला त्यावेळी त्यांनी जो इशारा दिला होता तो इशारा मला वाचून दाखवायचा वाटतो. कारण मला असं वाटतं त्यांच्या सगळ्या आयुष्याचं मर्म त्यामध्ये आहे. ते असं म्हणतात, 26 जानेवारी 1950 आपण म्हणजे आपला देश आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. मात्र आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारित राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण किती बरं काळपर्यंत राहणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारित राहणार आहोत. आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारित राहिलो तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने संविधान सभेने अतिशय परिश्रमानं निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. अतिशय बोलका असा इशारा आताही लागू होणार असं हे सगळं आहे. आता आपण लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम वगैरे जे म्हणतो नक्षलवाद ते काय, डॉक्टर आंबेडकरांनी हा इशारा आपल्याला 26 जानेवारीला काय होणार आहे त्यावेळी हा इशारा दिला होता. घटनेवरती संमती मिळवत असतात नक्कीच. आणि सर अशीच त्यांची भाषणं प्रत्येक विषयाचं भाषण हे असंच त्यांचं होतं. अत्यंत मर्म त्यातलं वेगवेगळं हे असायचं, प्रत्येक विषयाला हात घालणार असायचं. त्यांच्या भाषणांविषयी काय सांगा. त्यांनी 4 भाषांमध्ये भाषणं केली. त्यांची एकूण भाषणं जी आहेत ती 537 भाषणं आहेत. त्यापैकी 500 भाषणं त्याचा विस्तृत वृत्तांत उपलब्ध आहे वेगवेगळ्या प्रकारे. त्यांनी 4 भाषांमध्ये भाषणं केली, मराठी, इंग्रजी, काही भाषणं हिंदी आणि गुजरातीत आहेत. तर ही सगळी भाषणं जी आहेत ही भाषणं पुन्हा त्याचे विषय वैविध्यपूर्ण आहेत. आर्थिक, सामाजिक, धार्मिक, कायद्याबद्दलची भाषणं अशा प्रचंड वैविध्य असलेली भाषणं त्यांनी केलेली आहेत. आणि या भाषणांचं संकलन ही भाषणं सगळी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये उपलब्ध आहेत पण ती विखुरली गेलेली आहेत. त्या भाषणांची सुद्धा विषयवार विभागणी करून मी आत्ता गेल्या वर्षी याच वर्षी सुरुवातीला बोल महामानवाचे असे 3 खंड काढलेले आहेत. तुम्हाला दाखवतो मी बोल महामानवाचे असे मोठे मोठे 3 खंड जे काढलेले आहेत. हे 3 खंड जे आहेत त्या 3 खंडांमधून त्यांची सगळी भाषणं विषयवार विभागणी करून म्हणजे लोकशाहीवरती त्यांनी केलेली 7 भाषणं ही तुम्हाला एकत्रितपणे इथे सापडतील. अशी विषयवार विभागणी करून त्यांनी अनुयायांना केलेलं मार्गदर्शन आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, धर्म, धर्मशास्त्र आणि त्याचबरोबर त्यांनी अनुयायांना केलेलं मार्गदर्शन, त्यांनी स्वतःबद्दल केलेली भाषणं अशी सगळी भाषणं एकत्रित करून वेगवेगळ्या प्रकारे त्याची विभागणी करून ती मांडण्यात आलेली आहेत. मला असं वाटतं की ही भाषणं ही मुळातूनच वाचली पाहिजेत. अजूनही आंबेडकर जाणून घ्यायचे तुमच्याकडून, पण पुन्हा एक ब्रेक घेतोय आपण. वाचाल तर वाचाल मध्ये पहा वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचायच्या या भागामध्ये आपण जाणून घेतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याबद्दल. आणि डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत. सर, प्रज्ञासूर्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांची भाषा, त्यांचं वक्तृत्व सगळंच ओघवतं होतं, खूप सुंदर होतं. पण त्याचबरोबर आंबेडकर पुस्तक वेडे देखील होते, तर त्याविषयी काही सांगाल. पुष्कळ सांगता येण्यासारखं आहे. पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तकांचं वेड हे त्यांच्या अगदी बालपणापासूनच म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये शाळेमध्ये ते असताना ज्यावेळी त्यांना पुस्तकं वाचायचं वेळ लागलं त्यावेळी त्यांच्या वडिलांना असलेली पेन्शन फार अपुरी होती. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना इतकं उत्तेजन दिलं की प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी त्यांनी पुस्तक एखादं मागितलं त्या त्यावेळी पैसे नसतील तर त्यांचे वडील रामजी बाबा हे आपल्या बहिणीकडे जायचे, तिचे दागिने गहाण ठेवायचे आणि ते पुस्तक घेऊन यायचे आणि मग नंतर पुढच्या महिन्याची पेन्शन आली की ते दागिने सोडवून घ्यायचे. असं करून त्यांनी अगदी लहानपणापासूनच त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वेळ हे त्यांनी जोपासलं होतं. आणि परदेशी गेल्यानंतर
तिथे अत्यंत तुटपुंज्या उत्पन्नावरती स्कॉलरशिपवरती त्यांना राहावं लागत होतं, परंतु ते जुन्या बाजारांमध्ये जाऊन भरपूर पुस्तकं विकत घ्यायचे आणि त्यांच्या प्रत्येक इंग्लंड अमेरिकेच्या प्रत्येक भेटीमध्ये कित्येक पेटारे भरून ते पुस्तकं आणायचे आणि प्रत्येक वेळी आणि ते जुन्या बाजारात जाऊन म्हणजे उत्पन्न नसताना तुटपुंज स्कॉलरशिपवरती जीवन कंठित असताना जेवणाची भ्रांत असताना सुद्धा ते पुस्तकं विकत घेत असतात जुन्या बाजारात जाऊन. त्यानंतर दुसरी गोष्ट, तिथे अभ्यास करत असताना लायब्ररी उघडल्यानंतर आलेली पहिली व्यक्ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि लायब्ररी बंद होताना लोकांनी सांगितल्यानंतर अक्षरशः त्यांना जेंट आग्रह करून ती त्या लायब्ररीतून घालवून द्यायचे. तोपर्यंत ते एकाग्रचित्ताने अभ्यास करायचे. ते अभ्यास करत असताना दुपारच्या वेळी लंचचा ब्रेकसुद्धा घेत नव्हते, तर त्यावेळी लंचचा ब्रेक न घेता तो वेळ वाचवावा म्हणून एका हातात पुस्तकांनी त्यांनी एक दिवशी लायब्ररीमध्येच पुस्तकांचा विरह त्यांना सहन होईना म्हणून त्यांनी ते खायला सुरुवात केली. तर त्या सेवकांनी येऊन त्यांना अडवलं आणि मग त्यांची तक्रार करण्यात आली, तर त्यांना शिक्षा काय दिली, लायब्ररीत न येण्याची शिक्षा दिली. तर ते ढसढसा रडले होते विद्यार्थी म्हणून, ते ढसढसा रडले होते की तुम्ही मला कुठलीही शिक्षा दिली तरी चालेल परंतु पुस्तकांपासून माझ्या पुस्तकांपासून मला दूर ठेवण्याची शिक्षा तुम्ही देऊ नका. आणि मग त्यांचं मन द्रवलं आणि मग त्यांना ती परवानगी देण्यात आली, मात्र त्यांना बजावण्यात आलं की तुम्ही हे करू नका. तुम्हाला आणखी एक पुस्तकांबद्दल त्यांचं सांगतो, त्यावेळी इंटरनेट नव्हतं, त्यावेळी झेरॉक्सिंगही नव्हती, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या संग्रही असलेल्या पुस्तकांमध्ये कुठल्या पुस्तकात कुठल्या पानावरती काय आर्ग्युमेंट केलेलं आहे याची नोंद त्यांच्या डोक्यामध्ये होती आणि त्यांनी खुणा करून ठेवलेल्या असत. आणि त्यांचे ग्रंथपाल शाशम रेंगे होते, त्यांना ते सांगायचे की अमुक पुस्तक मला पाहिजे, ते किंवा 117 पानावरती खाली उत्तरार्धामध्ये ह्या असा मुद्दा आहे ते मला काढून आणून दे, आणि ते आणून देत असत. एक शेवटचा छोटा मुद्दा, आपण सगळेजण मर्त्य मानव हे राहण्यासाठी घर बांधतो. जगातली एकमेव व्यक्ती ज्यांनी आपली पुस्तकं ठेवण्यासाठी घर बांधलं, ज्याचं राजगृह असं नाव दिलेलं मुंबईतलं घर, पुस्तकं ठेवण्यासाठी त्यांनी घर बांधलं, अशी व्यक्ती एकमेव व्यक्ती इतिहासात झालेली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर, नक्कीच एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं खरं तर, अभ्यासू व्यासंगी सगळ्याच दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक आदर्श होते. आपण त्यांच्या आदर्शापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत, पण त्यांच्यामुळे आपलं आयुष्य खूप समृद्ध झालेलं आहे. आम्हाला शेवटचा प्रश्न मला हाच तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचं आयुष्य बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणामुळे, त्यांच्या या सगळ्या साहित्यामुळे कसं समृद्ध झालं? निश्चितपणे सांगते, मी त्याचं एकच छोटं उदाहरण देऊन सांगतो कारण आपल्याला फार वेळ नाही आहे म्हणून. तुम्ही लक्षात घ्या की ज्यावेळी मी अमेरिकेमध्ये माझा PhDचा अभ्यास पूर्ण केला अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठामध्ये, त्यावेळी माझं जे डेझर्टेशन प्रबंध होता त्या प्रबंधाच्या अर्पण पत्रिकेमध्ये मी जे लिहिलेलं आहे त्यामध्ये याचं उत्तर सामावलेलं आहे. तो प्रबंध मी अर्पण करताना त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, दिस डेझर्टेशन इज डेडिकेटेड टू माय बिलव्हड पेरेंट्स अँड द एव्हर इन्स्पायरिंग मेमरी ऑफ डॉक्टर आंबेडकर. त्यावेळी माझ्या जर्मन प्राध्यापकाने मला विचारलं की तू आईवडिलांना हे पुस्तक अर्पण करतो हे आम्ही समजू शकतो, पण हे बाबासाहेब आंबेडकर कोण आणि त्यांना तुम्ही हे पुस्तक का अर्पण करतात? त्यावेळी मी त्यांना जे सांगितलं ते मला इथे सांगावं असं वाटतं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की आमच्या आईवडिलांनी म्हणजे आमच्या जैविक आईवडिलांनी आम्हाला जन्म दिला असेल, परंतु माणूस म्हणून जगण्याचा हक्क जर कोणी मिळवून दिला असेल तर तो केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून त्यांचं लिखाण, त्यांचं अलौकिक साहित्य ही आमची उत्थानाची परंपरा आहे, ही उत्थानाची मुख्य प्रेरणा आहे, आणि ही माझ्या एकट्याचीच नाही माझ्यासारख्या लक्षावधी लोकांची ती आयुष्याची ही उत्थानाची प्रेरणा, शाश्वत अशी प्रेरणा आहे, हे त्याचं स्वरूप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणून घेणं किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवणं हे खरं तर एवढ्या कमी वेळामध्ये शक्य नाही आहे, पण तरी देखील तुम्ही आम्हाला त्यांच्या अनेक पैलूंची ओळख करून दिलेली आहे, त्यांचं विचार साहित्य आम्हाला उलगडून दाखवलं आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याला, त्यांच्या विचारांना. डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्यासोबत होते. पुढच्या वेळेला आपण वाचाल तर वाचाल मध्ये भेटणार आहोत नवीन पुस्तकांसह, नवीन लेखकांसह. पहा फक्त वाचाल तर वाचाल.